तर मित्रांनो, तुम्ही आता पाहताय प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न जे की आता साकार झालेलं आहे आणि खूप मजा येत आहे मित्रांनो हे बघताना की आपल्या कोकणामध्ये पण आता एअरपोर्ट झालेला आहे. मित्रांनो, खूप आनंद झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक कोकणवासियासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. आज आपल्या सिंधुदुर्गामधील चिपी विमानतळाचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनासाठी ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब आणि नारायण राणे साहेब येत आहेत. आणि आज दिनांक 9/10/2021 या विमानसेवा ही चालू होत आहे आणि दररोज आपल्या विमानतळावरती विमानं येतील. तर कसं काय मंडळी, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आपल्या लाडक्या कोकणी लाईफवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला तर मित्रांनो, पाहूया सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा. तर मित्रांनो, आपण चिपी विमानतळाच्या बरोबर एंट्री पॉईंटकडे आहोत आणि तुम्ही आता इथे बघू शकता खूप सारी गाड्यांची गर्दी आहे आणि ज्यांच्याकडे पास आहे ना एअरपोर्टवरचा त्यांनाच आतमध्ये सोडलं जात आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे पास नाही आहे त्यामुळे आपण विमानतळाच्या दुसऱ्या साईडला जाऊ आणि तिथून व्हिडिओ रेकॉर्ड करू. तर मित्रांनो, इथे तुम्ही गर्दी बघू शकता आणि पोलीस वगैरे इथे थांबले आहेत ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता दुसऱ्या साईडला जाऊया आणि तिथून व्हिडिओ रेकॉर्ड करूया. तर मित्रांनो, आता आपण वरती येलो आणि तुम्ही बघू शकतात किती सगळी गर्दी असा जी की विमान बघूसाठी लोक आलेली असत. तर बघताच मित्रांनो किती सारी माणसं असत ती. शेवटी मित्रांनो, हा क्षण आला ज्या क्षणाची वाट प्रत्येक कोकणवासी खूप आतुरतेने पाहत होतो. तुम्ही मित्रांनो आता बघू शकता आपलं जे विमान आहे ते आता लँडिंग करत आहे आणि थोड्या वेळातच ते आपल्या एअरपोर्टवरती थांबेल. तर मित्रांनो बघू शकता एकदम सेफली ह्या विमानाने लँडिंग केलेली आहे आणि आता ते स्पीड कमी कमी करत आपल्या डेस्टिनीकडे जाईल आणि तिथे जाऊन थांबेल. तर मित्रांनो, एक कोकणवासी असून मला खूप आता आनंद झाला आहे आणि मला असं वाटतं आहे की माझा कोकण नक्कीच पुढे जाऊन काहीतरी भविष्यामध्ये एकदम टुरिस्ट पॉईंट बनेल असं मला नक्कीच वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे मित्रांनो, हे पण तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. तर आता तुम्ही पाहू शकता विमानाने आता नुकतीच लँडिंग केलेली आहे आणि विमान पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे आणि खूप माणसं आलेली आहेत आणि तुम्ही इथे आता ट्रॅफिक बघू शकतात आणि पोलीस आहेत ना ते सर्वांना अडवत आहेत की सर्वांनी नीट चला आणि मास्कचा वापर करा. तर मित्रांनो, तुम्ही आता बघताच की विमानतळावरती खूप गर्दी झालेली आहे आणि खूप गाड्या लागलेल्या आहेत. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघताय आपली जी 3 विमानं आहेत म्हणजे जे आता आलं ते पॅसेंजर प्लेन होतं, सोबत 2 विमानं होती, त्याच्यामधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे साहेब आले. तर मित्रांनो, हे तुम्ही एकदम एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतात जी की आपण आपल्या कोकणी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलच्या द्वारे या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहेत. तर मित्रांनो, ही आहेत ती 3 विमानं ज्याच्यामधून नारायण राणे साहेब, उद्धव ठाकरे आणि आपले जे पॅसेंजर आहेत जे की आलेले आहेत आणि ही विमानसेवा आता दर दिवसाला चालू झालेली आहे आणि प्रत्येक कोकणी माणूस खूप आनंदी झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता पोलिसांची आणि विमान बघण्यासाठी आलेल्या लोकांची थोडी बाचाबाची झालेली आहे इथे आणि म्हणताय ते जरासे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहताय की एबीपी माझा हे न्यूज चॅनल आहे त्यांचा इथे ना लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि म्हणजेच ते आता थोड्या वेळातच यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि त्यांना काही प्रश्नांची उत्तरे विचारत आहेत. तर मित्रांनो, आपण पण काही प्रश्नांची उत्तरे यांच्याकडून ऐकूया. तर मित्रांनो, तुम्ही आता बघता ही जी छोटी गाडी आहे ती रनवेवरती पाहनिशा करत आहे आणि याच्यानंतर जे आपलं विमान आहे जे की आताच नुकतं लँडिंग झालं आहे ते लवकरात लवकर टेक ऑफ करणार आहे. कदाचित मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते मोठं जे विमान आहे तिथे थांबलेलं ते आता ना पुढे पुढे सरकत आहे म्हणजे ते आता टेक ऑफ करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते आता ना आता तरी खूप हळूहळू चालतं आहे आणि पुढे जाणार आणि ते खूप स्पीड पकडणार. तर मित्रांनो, बघूया नक्की कसं काय विमान टेक ऑफ करतं ते.
तर मित्रांनो तुम्ही इथे बघता इंटरनॅशनल फोटोग्राफर ना ते रेडी झालेले होते आणि मित्रांनो इथे जे आपलं विमान आहे ना ते एकदम टेकऑफ करण्यासाठी एकदम तयार आहे आणि मित्रांनो त्यांनी आता खूप जोरात स्पीड घेतलेली आहे आणि त्यांनी नुकतंच आता मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे टेकऑफ केलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता हे आता विमान आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे आणि आपल्याला खूप आनंद झालेला आहे कारण आपल्या गावामध्ये विमान आलेलं आहे. तर मित्रांनो आता हे तुम्ही छोटं जे विमान बघताय ते आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचं आणि ते आता मुख्यमंत्री आता परत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. तर मित्रांनो हे पण विमान तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टेकऑफ करतंय ते. तर मित्रांनो बघू शकता सुंदर अशा प्रकारे या विमानाने पण खूप छान असं टेकऑफ केलेलं आहे. मित्रांनो खूप आनंद होतो आहे की आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या कोकणामध्ये अशी विमानं येतात ती बघू. तर मित्रांनो आज हा कोकणासाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस होता. या दिवशी आपल्या चिपी एअरपोर्टवरती विमान आलं म्हणजे चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं आणि आपल्याला इथे आपला मित्र भेटला म्हणजे जो की अजगणी म्हणजे कणकवलीचा आहे आणि याचं पण एक यूट्यूब चॅनल आहे अमोल सावंत नावाचं आणि याच्या चॅनलवरती खूप छान छान ब्लॉग येत असतात. तर याचं पण चॅनलला तुम्ही बघा खूप छान छान व्हिडिओ आहेत. आणि मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.